मध्ये एका सिक्रेट रस्त्याला तुम्हाला सांगणार आहे चाललंय रस्ता एकदम चोरी पुष्पवृष्टी बनवायला घेतलेली आपण विसर्जनाचा आधीचा दिवस आहे विसर्जनाचा आदला दिवस आहे तर धोतर वगैरे चेंज करून झालेला आहे उत्सवाचा 10वा दिवस 11वा दिवस नमस्कार मंडळी जय गणेश मी साहिल मडी तुमच्या मनापासून स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉग मध्ये आणि आज काय तुम्हाला सांगायची गरज नाही वेशभूषेवरूनच तुम्हाला कळेल उत्सवाचा 11वा दिवस आहे दीपेश आला इकडे आता आपण चाललोय लालबागच्या राजाचे विसर्जन सोहळ्याला मागच्या वर्षीचा ब्लॉग तुम्ही बघितलेला असेल त्याला पण भरपूर प्रेम दिलं तुम्ही तर आता निघालोय वाजतायत सकाळचे 9:30 जाऊया आपण बघूया काय काय परिस्थिती आहे तिकडची आपल्याला आतमध्ये घेतायत नाही घेतायत मी दीपेश आणि अमन आम्ही तिकडे निघालोय कसली करताय गणपती बाहेर येईल आता चला लवकर काय होते की नाही होते की नाही बाबा बघ मोठी बसणार टकल्या नाही तर डायरेक्ट टकला कापून घे हा बसते बरोबर मस्त आहे चला तिला फोन लाव ना कुठून येऊ आतमध्ये यायला रस्ता नाही बघतो कुठून भेटतो रस्ता म्हणजे सगळे गेट बंद आहेत काय बोलतो सगळे गेट बंद आहेत गेट पोलिसांनी बंद करून टाकले ओके चला मध्ये एका सिक्रेट रस्त्याने चाललं रस्ता तुम्हाला सांगणार आहे पण चाललोय रस्ता एकदम चोरी करू चोरीचा रस्ता आहे चला कौन है कहां से आते हैं चला बाहेर लाव पाऊल बघा गल्ली भरलेली आहे तुला जाणार आहे आपला राजा Thank you.
टास्क आहे, आता टास्क आहे मजा मसाज मसाज. दिपेश यांचं पहिलं वर्ष आहे, दुसरं वर्ष आहे, पहिल्या वर्षी पळून गेले, अर्ध्यातून गेले, पहिल्या वर्षी पळून गेले. घुसमाट घुसमाट कसं वाटतंय? मी काय बोलू शकत नाही. कसं वाटतंय तुम्हाला? काही माझे मित्र आले नशीब माझ रम बाहेर दादा आला ना अजून बाहेर राजा येईल गर्दी बघा राजाची प्रजा बघा राजाची. गल्ली एकदम गरम झाला, एकदम गरम झाला गल्ली, ताण लागली भरपूर. हे स्प्राईट आणि पाणी वगैरे घेतलं आता जरा बसलोय. राजा आला बाहेर परत आला.
गोड वाजवत आहे, खाली वाजवायला आलेल्या वाजवी आलेला आपल्या पप्पाला आलं. हॅलो, तुम्ही वर नका येऊ रे, थांबा ए, थांबा तुम्ही, थांबा आला गणपती, चलो हाय व्होल्टेज इकडे थोडी थांबू लागा.
आपल्या गणपती विसर्जन गणपती विसर्जन तरी ते पावभाजी आहे, पावभाजी खाऊया आणि मग जाऊया आपल्या घरी। जेवण वगैरे झालं इकडे, पावभाजी खाल्ली आता जाऊया घरी। हे असं बघायची सवय नव्हती, 11 दिवस झाले आरती वगैरे केली। तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, चला।